याची गरज आम्हाला भासते आहे की सगळेजण एकत्र येऊन सभा आणि लोकांना खरं काय खोटं काय ते खरं सांगण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्ही खरं असं आहे की जे मुद्दे आहेत जनहिताचे त्या मुद्द्यांकडे या सरकारचं ईडी सरकारचं दुर्लक्ष होतं आहे. ते मला दडपण वगैरे काय नाही आहे कारण जनतेच्या मनातलंच आम्ही करायला जातो आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची एक महायुतीची ज्या सभा आहेत राज्यभर सभा आहेत त्याची सर्वात शेवटची सभा जी असणार आहे ती अमरावतीला असणार आहे आणि त्याची जबाबदारी जी आहे ती माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे असणार आहे. कशा पद्धतीने या सगळ्या सभा होतील आणि शेवटची सभा चे नियोजन कसं राहील? मॅम सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की एकूण राज्यामध्ये कशा पद्धतीने या सभा होणार आहेत आणि कुठे कुठे होणार आहेत? नाही आम्ही एकत्र सगळेजणं बसलो आणि मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल काँग्रेस राष्ट्रवादीचं ज्या वेळेला सरकार नव्हतं आम्ही एकत्र जनआक्रोश त्या ठिकाणी मोर्चा काढलेला होता. आणि आजही याची गरज आम्हाला भासते आहे की सगळेजण एकत्र येऊन सभा आणि लोकांना खरं काय खोटं काय ते खरं सांगण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्ही म्हणजे लीडरशिपनी ते ठरवलं आणि प्रत्येकाला जबाबदारी दिली. जसं पुण्याची सभा अजितदादा करणार आहे, कोल्हापूरची बंटी पाटील करणार आहेत, मला विदर्भाची जबाबदारी दिलेली आहेत, काही जबाबदाऱ्या सेनेनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेनी घेतलेल्या आहेत. आम्ही एकंदरीत मिळून सगळीकडे सभा होणार आहे. माझ्यावर जी जबाबदारी आहे ती अमरावतीची आहे आणि माझा विश्वास आहे की ती चांगली होईल. मागे राहुलजी ज्या वेळेला आले होते त्यावेळेला शेगावमध्ये जसं अफाट जनसागर त्या ठिकाणी होता तसाच अफाट जनसागर याच्याही मध्ये राहील अशी अपेक्षा आहे. खरं असं आहे की जे मुद्दे आहेत जनहिताचे त्या मुद्द्यांकडे या सरकारचं ईडी सरकारचं दुर्लक्ष होतं आहे आणि म्हणून आम्हाला ती सभा घेणं गरजेचं आहे आणि आम्ही ती घेऊ. सभेला कशा पद्धतीने म्हणजे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, एकत्रितपणे कशा असतील? सगळेच लीडरशिप असतील. महाविकास आघाडीमधले जे काही नेते आहेत शरद पवार साहेब आहे, अजितदादा आहेत, सन्माननीय उद्धव ठाकरे आहे, आदित्य आहेत, त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये आमचे नाना पटोले आहेत किंवा अजून कोण वरून कोणी येतं का हा विषय आहेत किंवा बाळासाहेब आहेत, अशोकराव चव्हाण साहेब आहेत. आणि वरून जर कोणी आलं म्हणजे दिल्लीतून काही मंडळी येतील तर ते पण येतीलच ना. राहुल गांधींच्या सभेनंतर या सभेची पण एक मोठी जबाबदारी असेल कारण अनेकांनी राहुल गांधींची सभा पाहिली आहे की अतिविराट सभा त्या ठिकाणी झाली होती. ते एक दडपण असेल की कुठेतरी ही सभा देखील तशाच पद्धतीने असावी? नाही मला दडपण वगैरे काय नाही आहे कारण जनतेच्या मनातलंच आम्ही करायला जातो आहे आणि म्हणून जनतेचा आम्हाला भरपूर सहकार्य त्या ठिकाणी राहील याचा विश्वास आहे. आगामी निवडणुकांची तयारी असेल ही? बिलकुल का नाही असेलच. नक्कीच आगामी निवडणुकांची तयारी जी आहे ती या महाआघाडी सभाच्या माध्यमातून होते आणि शेवटची सभा ही अतिविराट कशी असेल आणि कशी करता येईल याची जबाबदारी जी आहे ती यशोमती ठाकूर म्हणाल्या की मी ती पार पाडेल. वेळाधरेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंके, लेट्स अप.